8 दिवसांवर आलाय सार्वजनिक मंडळे घरगुती गणपतींचे आगमन होण्यापूर्वी मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजवावीत यासाठी तातडीने पॅचवर्क काम प्रशासनाने हाती घ्यावे तसेच उंच मूर्तींना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्यावरील वृक्षांच्या फांद्या तोडाव्यात असे आदेश स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी प्रशासनास सभेत दिले तसेच नागरिकांनी मागणी केल्यास प्रशासनाने पाहणी करून विसर्जन कुंडाची संख्या वाढवावी अशी सूचना देखील सभापतींनी दिली. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती निरंजन आवटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा सभापती आवटी यांनी घेतला. सदस्यांनी अनेक सूचना देखील केल्या. महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरून गणेश मूर्तीचे आगमन होत असते. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मंडळे देखील सांगलीत मूर्ती खरेदीसाठी येतात. अनेक मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असल्याच्या तक्रारी आहेत. 8 दिवस राहिल्यात त्यामुळे तातडीने पॅचवर्कचे काम हाती घ्यावे. गणेशाच्या आगमनापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना सभापतींनी प्रशासनाला दिल्यात. सध्या महापालिका क्षेत्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी 25 कुंड तर 6 तलाव केलेत. यामध्ये प्रभाग समिती 1 कार्यक्षेत्रात 6 कुंड तर 3 तलाव, प्रभाग समिती 2 7 कुंड 1 तलाव, 3 8 कुंड व 1 तलाव तर प्रभाग समिती 4 कुंड व 1 तलावाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सांगली व मिरजेतील कृष्णा नदी व गणेशोत्सव येथे गणेश तलाव येथे विसर्जनासाठी तराफे वाढवावेत तर मिरजेत कृष्णा घाट व गणेश तलाव येथे उंच मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात येते. सांगलीत देखील व्यवस्था करावी असे आदेश सभापती आवटी यांनी दिले आहेत. आज महापालिकेची स्थायी समितीची सभा पार पडली. यामध्ये गजानन कॉलनीच्या रस्त्याला आपण मंजुरी दिलेली आहे 36 लाखाच्या ह्याच्यात. त्याच पद्धतीनं विविध विषयांवर चर्चा झाली. त्यातल्या प्रामुख्यानं 31 तारखेला होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आज आपण आढावा घेतला स्थायीमध्ये. यामध्ये आपण सर्वच प्रशासनाला अशा सूचना केलेल्या आहेत की सांगली मिरज कुपवाडमध्ये प्रामुख्यानं म्हणजे सांगलीमध्ये 7व्या 9व्या दिवशी विसर्जनचं प्रमाण जास्त असतं 5वी 7वीला आणि मिरज शहरामध्ये 9वी आणि 10वीला विसर्जनचं प्रमाण जास्त असतं आणि तिन्ही शहरामध्ये त्यावेळी सांगली जिल्ह्यातून लोक येत आहेत. त्याच्या अनुषंगानं रस्त्यावरील जेवढे काही खड्डे असतील ते तात्काळ मोजून घेण्याचे पॅचवर्क करण्याचे आदेश आज आपण प्रशासनाला दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं जे तिन्ही शहरातले कृत्रिम कुंड आणि तलाव आहेत जे महापालिका करते त्यात आपण नागरिकांच्या मागणीनुसार कुंड वाढवण्याचे आदेश केलेले आहेत. आणि जिथं मागच्या आपण कुंड ठेवला नव्हता करत कुंड ठेवला असेल तर लोकांचा जर रिस्पॉन्स मिळाला नसेल तर तो कुंड जिथं आवश्यकता आहे तिथं हलवण्याच्या सूचना आपण प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं महत्वाचं म्हणजे तिन्ही शहरातले जे मुख्य रस्ते आहेत जिथं श्री गणेशाचं आगमन होणार आहे अशा ठिकाणचे आपण वृक्ष विभागाला तात्काळ त्या रोडचे झाडांचे फांद्या कट करण्याचे आदेश केलेले आहेत. विसर्जनाच्या दृष्टीनं सांगलीतील नदी असेल मिरजेमध्ये गणेश तलाव आणि कृष्णा नदीत विसर्जन होतं या ठिकाणी आपण तराफे वाढवण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं सांगलीलाही यावेळी आपण क्रेन स्पेअरला ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत. गणेश तलाव मिरज आणि कृष्णा घाटला क्रेन असते पण सांगलीला यावेळी आपण कारण की गणेश मूर्ती मोठ्या असण्याचे चान्सेस यावे आहेत आणि त्या अनुषंगानं सांगलीला एक क्रेनची व्यवस्था करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं मिरज शहरामध्ये मोठ्या मूर्त्या यावे प्रमाण जास्त आहे त्या अनुषंगाने तिथे एक क्रेनची व्यवस्था वाढवण्याची सूचना प्रशासनाला केलेली आहे.